नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्षरित्या व देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला। या कार्यक्रमाचे प्रक्षेपण कल्याण पश्चिम या ठिकाणी दाखवण्यात आले। त्यामध्ये कल्याण पश्चिम येथील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। केसी गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला। यश अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जा असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे। तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, आईकडून वेळेचे व्यवस्थापन शिका। विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी थेट संवाद साधत परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी म्हणाले, यांनी शिक्षण आणि करिअरशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मतानुसार 38 लाख विद्यार्थी सहभागी झाले। त्यापैकी 16 लाखांहून अधिक राज्य मंडळाचे आहेत। गेल्या वर्षीच्या नोंदणीपेक्षा हे प्रमाण 15 लाखांनी अधिक आहे। दरम्यान कल्याण पश्चिममधील 32 शाळांनी चित्रकला स्पर्धेतही सहभाग घेतला होता। त्याची सर्व व्यवस्था भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली होती। दरम्यान परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातही नरेंद्र पवार यांनी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार, अनिल पंडित, प्रिया शर्मा, कल्पेश जोशी, प्रताप टुमकर, स्नेहल सोपारकर, दीपा शाह, समृद्ध ताडमारे, रवींद्र महाडिक, जयश्री देशपांडे, केसी गांधी हायस्कूल मुख्याध्यापिका अंजली तिवारे, जोसफ रानडे, राजपूत सर आदी पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।